राज्यात 14,000 ग्रामपंचायतीची निवडणूक झाली. या निवडणुकीचे निकालही लागले. आता निवडणूक लढवलेल्या उमेदवारांना आपल्या निवडणुकीच्या खर्चाचा हिशोब सादर करावा लागणार आहे. निवडणूक आयोगाने यासाठी ट्रू वोटर या मोबाईल ऍपची सुविधा दिली आहे. पालघर तालुक्यात 88 ग्रामपंचायत मधून सदस्य पदासाठी 776 जागेसाठी 2,408 उमेदवारांनी नाम निर्देशन पत्र भरले होते. त्यापैकी 1,282 उमेदवारांनी निवडणूक लढवली. नाम निर्देशन पत्र भरणाऱ्यापासून तर उमेदवारी लढणाऱ्या सर्वांना आपला हिशोब मुदतीत देणे बंधनकारक आहे. जर उमेदवारांनी हिशोब मुदतीत दिला नाही तर त्यांचे सदस्यत्व रद्द केले जाते. तसेच पराभूत उमेदवारांना निवडणूक लढवण्यासाठी 5 वर्षांसाठी बंदी आहे. त्यामुळे तालुक्यातील निवडणूक लढवणाऱ्या या सर्व उमेदवारांना मुदतीत खर्च देण्याचे आवाहन तहसीलदार ज्योती देवरे यांनी केले आहे. उमेदवारांनी नाम निर्देशन पत्र भरले की खर्च सादर करणे हे क्रमप्राप्त आहे. निवडून या, पराभूत व्हा, माघार घ्या किंवा बिनविरोध निवडून या, तरीही निकालानंतर 30 दिवसाच्या आतमध्ये खर्च सादर करणे बंधनकारक असते. तसे जर झाले नाही तर सदस्याला अपात्रतेचा धोका असतो, तर इतरांना पुढील निवडणुकीच्या वेळी उमेदवारी करता येत नाही. त्यामुळे तालुक्यातील सर्व नामनिर्देशन पत्र भरलेल्या उमेदवारांनी आपला खर्च सादर करणे गरजेचे आहे. ब्युरो रिपोर्ट, मायभूमी न्यूज, पारनेर. अहमदनगर जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रातील प्रत्येक घडामोडीची अपडेट पाहण्यासाठी मायभूमी न्यूज आवाज जनमनाचा या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.